नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होते. बघा, इथं आता वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण शिक्षकांसाठी नोंदणी सुरू करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा. आता आपल्या इथं दोन ऑप्शन आलेले आहे, एक आहे वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण आणि दुसरं निवड श्रेणी प्रशिक्षण. आता बघा, वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण कोणासाठी आहे, तर ज्यांना सलग 12 वर्षे झालेले असेल त्यांना वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण आहे आणि ज्यांना 24 वर्षे झाले असतील त्यांना निवड श्रेणी प्रशिक्षण आहे. तर आता आपल्याला समजा वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करायची आहे, तर वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी टॅबवर आपण क्लिक करायचं. बघा, त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं, तर बघा आता इथं आपल्याला सर्वप्रथम शालार्थ आय डी टाकायचं आहे, नंतर जन्मतारीख टाकायची आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि रजिस्टर नोंदणी करण्यासाठी क्लिक करा ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा, तिन्ही रकान्यामध्ये माहिती भरून आपल्याला रजिस्टर नोंदणी करण्यासाठी क्लिक करा ऑप्शनवर इथं क्लिक करायचं आहे. तर बघा, त्यानंतर आपल्या मोबाईल नंबर एक OTP येतो, तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय पडताळणी करावर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, इथं आपली शालार्थ आय डी येते, आपलं पूर्ण नाव येते, मोबाईल नंबर येतो, जन्मतारीख येते, फर्स्ट अपॉइंटमेंट डेट येते, नंतर पोस्ट डेजिग्नेशन येते, युडायस क्रमांक येतो शाळेचा, शाळेचं नाव येते, डिस्ट्रिक्ट येते, ब्लॉक येते आणि व्यवस्थापन येते. नंतर इथं आपल्याला सॉल्युशन संबोधन यावरती क्लिक करून आपल्याला इथं आपलं श्री काय सौ श्रीमतीची आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे, जेंडरवर आपल्याला सिलेक्ट करून टाकायचं आहे. नंतर संपूर्ण नाव मराठीमध्ये लिहायचं आहे, ईमेल आय डी आपल्याला जो असेल तो ईमेल आय डी आपल्याला इथं टाकायचं आहे, आवश्यक आहे. नंतर आपलं शैक्षणिक अर्थ टाकायचे सिलेक्ट करायचे, शैक्षणिक अर्थ पदव्युत्तर असेल ते सिलेक्ट करायचे, नंतर प्रोफेशनल व्यावसायिक अर्थ टाकायचे, नंतर ट्रेनिंग ग्रुप प्रशिक्षण गट आपल्याला प्राथमिक असेल पहिली ते 8वीसाठी तर ग्रुप 1 निवडायचा, माध्यमिक असेल तर दुसरा, नंतर उच्च माध्यमिक असेल तिसरा आणि अध्यापक विद्यालयाचे असेल तर चौथा ग्रुप आपल्याला निवडायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या इथं माहिती जतन करा ऑप्शनवर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही माहिती आपली सेव्ह होते. त्यानंतर आपल्याला इथं पुढच्या टॅबमध्ये आपल्याला एक फी भरायची टॅब येते, तिथं आपल्याला ऑनलाईनरित्या फी भरायची आणि नंतर आपल्याला सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं, आपलं इथं रजिस्ट्रेशन पूर्ण होते. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे रजिस्ट्रेशन करता येते. तुम्हाला समजले असेल, व्हिडिओसुद्धा आवडले असेल, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.